आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे बोलतात, आपण थेट जाऊयात. सर्वांचं मत त्या दृष्टिकोनातून आहे आणि त्या अनुषंगाने योग्य ते निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातूनचा विषय होऊ शकेल. दुसरा महत्त्वाचा विषय आहे की साधारणपणे आता टेस्टिंग कशी करावी. तर टेस्टिंगच्या संदर्भात एस जीन टार्गेट फेल्युअर म्हणजे एस जी टी एफ हे जे किट आहे की ज्याच्या माध्यमातून ओमायक्रॉनचं डिटेक्शन होतं, तर हे मोठ्या संख्येने या 10-15 दिवसामध्ये आपण वापरावं आणि आज जे पॉझिटिव्ह येत आहेत त्यामध्ये डेल्टा किती आहेत आणि ओमायक्रॉन किती आहेत याचा अचूक निदान किंवा आयडेंटिफिकेशन हे या एस जीन टार्गेट फेल्युअर म्हणजे एस जी टी एफ किट्सच्या माध्यमातून होऊ शकेल. तर तो एक निर्णय झाला की एस जी टी एफचा मोठ्या पद्धतीनं आपण ओमायक्रॉनचं पर्सेंटेज काढण्याच्या दृष्टिकोनातूनचा उपाय त्यामध्ये आपण करत आहोत. ट्रीटमेंटवर जी चर्चा झाली त्यामध्ये मोलनोपिराविर ही मोलनोपिराविर साधारणपणे केंद्र सरकारने सुद्धा आणि आपण आता टास्क फोर्स आपल्या महाराष्ट्राच्या टास्क फोर्सने सुद्धा मान्य केलेलं अँटीव्हायरल ड्रग आहे आणि त्या अँटीव्हायरल ड्रगच्या अनुषंगाने योग्य प्रमाणात त्याची खरेदी व्हावी आणि त्याचा रॅशनिंग योग्य प्रमाणात व्हावी. मागे जसं रेमडेसिवीरला काही त्रास झाला तसा होऊ नये या दृष्टिकोनातूनचं सुद्धा एक प्रॉपर रेग्युलेशन त्या ठिकाणी करण्याच्या संदर्भात सुद्धा या बैठकीमध्ये निर्णय झाल्यात आलेला आहे. आणि वॅक्सिनेशनच्या संदर्भात जो निर्णय झाला ज्यामध्ये जे केंद्र सरकारने आता 15-18 वयोगटातील मुलांचं वॅक्सिनेशन करण्याचा निश्चय झालेला आहे त्यामध्ये साधारणपणे स्कूल्स बंद केल्याने नंतर यांचं आपल्याला हे होऊ शकणारच नाही आणि त्यामुळे हे स्कूल्स ह्या सगळ्या एज ग्रुपच्या चालूच राहायला पाहिजेत आणि त्यांना स्कूलमध्ये वॅक्सिनेशन न करता त्यांना वॅक्सिनेशन सेंटरवरच ज्या पद्धतीनं एक क्लिनिकल टूर काढून ग्रुप्सने किंवा त्यांना बसेसने विथ प्रॉपर कोविड अनुषंगिक वर्तणुकीच्या माध्यमातून त्यांना घेऊन जाऊन वॅक्सिनेशन 15-18 वयोगटाला गती द्यावी अशाही स्वरूपाने जो विचार व्यक्त करण्यात आलेला होता त्यालाही तत्वतः निश्चित प्रकारे मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामुळे या स्वरूपाने वॅक्सिनेशनमध्ये सुद्धा आपल्याला लक्ष घालायचं. पण वॅक्सिनेशन जो काही आता 99% दरम्यान 88-90% फर्स्ट वॅक्सिनेशनचा डोस झालेला आहे आणि 57-58% सेकंड वॅक्सिनेशनचा डोस झालेला आहे, तर या राहिलेल्या उर्वरित लोकांना सुद्धा लवकर वॅक्सिनेशन झालं पाहिजे किंवा जे स्टेट ॲव्हरेजपेक्षा कमी असलेले जिल्हे आहेत त्यांना कुठल्याही परिस्थितीत स्टेट ॲव्हरेजच्या दरम्यान आलंच पाहिजे या दृष्टीनं त्यांना बंधनकारक करणं गरजेचं आहे असाही विचार मान्य करण्यात आलेला आहे. आणि त्या संदर्भाने सुद्धा माननीय मुख्यमंत्री आणि आम्ही सगळेच लोक प्रशासनाची बैठक येणाऱ्या 2 दिवसाच्या आतमध्ये घेणार आहोत आणि जे जिल्हे वॅक्सिनेशनमध्ये कमी आहेत त्यांना कुठल्याही परिस्थितीत स्टेट ॲव्हरेजपेक्षा वर गेलंच पाहिजे हे बंधनकारक असणार आहे आणि त्या दृष्टीनं कार्यवाही किंवा उपाययोजना त्या त्या जिल्ह्यांना कराव्या लागणार आहेत. जे काही आता 31 डिसेंबर उद्या आहे आणि 31 डिसेंबरच्या अनुषंगाने आणि नवीन सुरू होत असलेल्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर किंवा मध्यरात्रीच्या अनुषंगाने माझं आज आपणा सर्वांशी बोलत असल्यामुळे मी एवढंच सांगेन की नवीन वर्षाचं स्वागत करत असताना मी आपल्या सर्वांना मनापासूनच्या शुभेच्छा देईन. नवीन वर्ष हे निश्चित प्रकारे कोरोनापासून मुक्ती असलेलं वर्ष 2022 असावं अशी ईश्वराला प्रार्थना करेल, तशा मनापासूनच्या सदिच्छा देईल आणि हे सांगत असतानाच आपण नवीन वर्षाचं स्वागत करत असताना गर्दी टाळावी आणि संक्रमण होण्याच्या अनुषंगाने कुठलंही कार्य किंवा कुठल्याही परिस्थितीचं खऱ्या अर्थाने जे काही आपण निर्बंध घातलेले ते पालन करण्याची आवश्यकता सर्वांनी त्या ठिकाणी करावी
असं सुद्धा नम्रतापूर्वक आपल्या सर्वांना या ठिकाणी जरूर सांगेन की जेणेकरून संक्रमण टाळलं पाहिजे आणि पुढचं वर्ष हे आपल्याला कोरोना मुक्तीचं असलं पाहिजे याची निश्चित प्रकारे सर्वांनी भान ठेवावं असंही माझं या निमित्ताने आपल्या सर्वांना या ठिकाणी सूचना राहणार आहे. आज माननीय मुख्यमंत्री जी और टास्क फोर्स और स्वास्थ्य विभाग के सभी आला